नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर हे जे फार्म बघत आहात हे उमरखेड यवतमाळ इथे लोकेटेड आहे. तर या पोल्ट्री फार्मचं नाव गंगाळे गावराणी पोल्ट्री फार्म विडोळ या नावाने आहे. तर मित्रांनो, यांच्याकडे जे आहे ते 50 ते 55 ओरिजिनल गावराणी कोंबड्या आहेत. तर यांनी तयार कसे केले पिल्ले याच्यावर आज चर्चा करूया. तर मित्रांनो, यांनी यांचं जे शेड आहे ते गावराणी क्रॉसचं आहे पूर्ण. यांचं मेन काम जे आहे ते गव्हर्नमेंट थ्रू आहे. तसं ते खेड्यापाड्यात म्हणजे ते संस्था असतात काही, त्यामध्ये कोंबड्या वाटप असतात शेतकऱ्यांना, ते काम हे करतात. परंतु यांच्या शेडमध्ये साईडने एक छोटा ब्लॉक काढून यांनी चांगल्या प्रकारे प्युअर गावराणी कोंबड्या जमा केलेल्या आहेत. प्युअर गावराणी कोंबड्या मित्रांनो यांनी जमा जे आजूबाजूचे जे खेडेपाडे आहे तिथे जाऊन ते लहान चिक्स त्यांनी घेतलेले आहेत. जसं काही शेतकरी लोक असे आहे की ते उन्हाळा असल्यामुळे कोंबडीची पिल्ले त्यांनी विक्री केली आणि यांनी खरेदी केले. अशा प्रकारे घरोघरी जाऊन किंवा खेड्यापाड्यात जाऊन 15-20 पिल्ले अशा प्रकारे गोळा केली आणि 50 ते 55 पिल्ले यांनी लहान आणले. त्यानंतर यांना योग्य प्रकारे ब्रिडिंग, खाद्य, पाणी, लसीकरण वगैरे देऊन यांना मोठे केलेले आहेत. यांनी एक शेडमध्ये छोटा ब्लॉक काढूनच हे चांगल्या प्रकारे यांची वाढ केलेली आहे. आणि तुम्ही हे कोंबडे जर नर बघू शकता की यांची शेपटी वगैरे पूर्ण असल्यामुळे कसे चांगल्या प्रकारे हे कोंबडे दिसत आहात. जसं आपण काही फार्मर्स बघू शकतो की जेव्हा आपण चोच कापले तेव्हा त्यांच्या शेपट्या राहतात, परंतु यांची चोच पण नाही कापली आणि काहीच नाही, तरी यांच्या शेपट्या बघू शकता की कशा चांगल्या प्रकारे यांची वाढ झालेली आहेत. आणि कोणीही सहज 500 ते 600 रुपये किलोने या घेऊ शकतात. परंतु उन्हाळ्यामध्ये थोडं मार्केट कमी असल्यामुळे हे गावराणीला काही जास्त भाव नाही आहे. जसं थंडीचा मौसम आला किंवा बरसात, जसं मांस खाण्याची डिमांड वाढली तर या कोंबड्यांची पण डिमांड वाढेल. कारण की ओरिजिनल गावराणीची चव जी आहे ते एवढी बेस्ट आहे की सहज कोणी चांगल्या किमतीमध्ये हे कोंबडे खरेदी करू शकतात. तर यांचं फीडचं जर मॅनेजमेंट बघितलं तर यांना चांगल्या प्रकारे फीडरमध्येच फीड टाका, जेणेकरून चांगल्या प्रकारे यांची वाढ होईल. आणि पाणीमध्ये तुम्ही लसीकरण वगैरे करू शकता. त्यानंतर पाणीमध्ये लिव्हर टॉनिक देऊ शकता आणि बरेचसे मल्टीविटॅमिन्स, जेणेकरून यांची लवकरात लवकर वाढ होईल. आणि या ज्या मादी आहे या मादी पण तुम्ही बघू शकता की या आता 4 महिन्याच्या आहे सर्व पक्षी. आता नुकतेच 1 ते 1.5 महिन्याच्या अंड्यावर येऊन जाईल. आणि चांगल्या प्रकारे यांचं एक प्रोडक्शन व्हायसाठी यांना फीड पण चांगलं द्यावं लागेल, जसं लेअर फीड वगैरे. तर चांगल्या प्रकारे तुम्ही जर तुम्ही तुमच्या भागात असं मॅनेजमेंट केलं किंवा गावराणी क्रॉसच्या शेडला लागून एक छोटं शेड काढलं, त्यामध्ये प्युअर गावराणी ठेवले, तर नक्कीच तुम्हाला चांगला भाव मिळेल. आणि ओरिजिनल गावराणीची डिमांड मित्रांनो खूप चांगली चालू आहे. कारण की यामध्ये जे पक्ष्यांची जे चव आहे ते खूप सुंदर लागते. आणि जो मांस खाणारा व्यक्ती आहे जे कोंबडी मांस खाते त्याला पण ही चव खूप आवडते. आणि तो जो दर जो आहे तो चांगलाच देईल नेहमी. धन्यवाद.